साहेब नाही आहेत म्हणूनच आले. या इथे बसा, इथे बसा. हा बोला. थँक्स द्यायला आले. कशाबद्दल? कल्याणची जमीन. पुढे तुमच्याशिवाय मला नाही वाटत सीएमनी सही केली असती. तुमच्याशिवाय झालंच नसतं. पुढे संध्याकाळी काय करताय? काय नाही. घरचं जेवण चालेल? कोणाच्या घरचं? पुरुषोत्तम. 3 बेडरूमचा फ्लॅट आहे माझ्याकडे. एक पुरते एका वेळेने. आणि तिन्ही बेडरूम मालकी हक्कानं माझ्या नावे. सांगा पाहू कोणत्या हातात आहे ते सांगा ना. तुमच्या जमिनीचं लेटर. सुपीक जमीन दिलेली आहे. वाचनालय चालवण्याच्या ऐवजी त्या जमिनीवर पेरणी करा, आम्ही येईल. चंदबाबाई, बाबासाहेब येत आहेत. एअरपोर्टवर येत आहे ना? नाही, तुम्ही येणार असाल तर ताईसाहेबांना घेऊन येतो. आम्ही हायकमांडला सांगितलं, हे सावन सारखा अनुभवी माणूस आम्हाला मिळाला पाहिजे. जनतेसाठी तळमळणारा, समाजकारण आणि राजकारण उशाला घेऊन झोपणारा अशा माणसाला डावलून कसं चालेल? सावंत तुम्हाला होम डिपार्टमेंट दिलं. हा काय मंडळी? हा आता इतर बदल म्हणजे थोरातांना पर्यटन, पशुसंवर्धन आणि नागरी पुरवठा वंजारीकडे आणि महसूल. साहेब, मुठाळांना काहीतरी शंका दिसते साहेब. अहो असं काय करताय मुठाळ? अहो हायकमांडचं मत आहे, बाबासाहेब काय करणार त्याला? पक्षश्रेष्ठींना बाबासाहेब वचन देऊन आले की मंत्रिमंडळातनं डावललं गेलं तरी पक्षांतराची भाषा मराठाकडी यशाचा धनी करणार नाही. साहेबांनी मुठाळांना समजावून सांगावं की होम डिपार्टमेंट म्हणजे डेप्युटी चीफ लीडरशिपची जागा 2 हातावरती, त्यानंतर मग आहेच. पुरुषोत्तम, तुम्ही थकलेले दिसताय. एक काम करा, तुम्हीच एक डेप्युटी ठेवा, म्हणजे गरज असेपर्यंत ठेवायचा, गरज संपली की हकलायचा. काय तर मंडळी, आता उकाळ्या पाकाळ्या न काढता आपण जिद्दीनं आणि नेटानं समाजकार्याला लागूया. सावंत आणि मुठाळासारखी मंडळी आपल्या मार्गदर्शनासाठी आहेतच. पुरुषोत्तम जी, हायकमांडला कळवा जी, म्हणा मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाली त्यांच्या आदेशानुसार. पुढा साहेब, पुढा साहेब, आपण थांबावं अशी इच्छा आहे साहेबांची. तुम्ही थांबताय वाटत. ताई साहेबांना भेटून घेतो.
आजकाल नवस देवापर्यंत पोचवायचा असेल तर देवी मार्फत पोचवावा. नमस्कार. नमस्कार. तसं नाही, आजच्याच निर्णय घेतला तर बरं आहे आम्हाला. म्हणजे मुठाळ साहेब, हे पहा, तुमच्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर व्हावेत अशी साहेबांची खरोखरच इच्छा आहे. म्हणजे काय, ही सहकार तत्वावरची धान्य खरेदीची योजना अंमलामध्ये आहेच. वर्षाला सुमारे 25 कोटी रुपयांची उलाढाल होते संस्थेमध्ये. ह्या संस्थेचं प्रतिनिधित्व हे तुमच्यावर सोपवावं असं साहेबांना मनोमन वाटत. ताईसाहेबांचे मामे भाऊ भोवळ साहेब हे कार्यकारी मंडळामध्ये राहून आपल्याला सहकार्य करतीलच. पुढच्या वर्षी बरं का मुठाळ साहेब, ही धान्य खरेदी 40 कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे, म्हणजे साहेबांचा असा अंदाज आहे. अलीकडे अंदाज तुमचे असतात पुरुषोत्तम, साहेबांचं फक्त नाव. ताईसाहेब जरा चहा सांगू नये का? नाही नको. नको, आमची वारकरी मंडळी खाली वाट बघत असतील आणि या छोट्याशा मीटिंग मध्ये काय घडलं ते त्यांना सांगायला हवंय. आणि नको, येतो ताईसाहेब. भोळ साहेब तुम्ही येताय ना? भोळ साहेबांचं ताईसाहेबांना भेटून झालेलं आहेच. येतो ताईसाहेब. आम्हाला अडवलं साहेबांसाठी ताईसाहेब, साहेबांसाठी. शानबागबाई उद्यापासून ऑफिस मध्ये सुद्धा फिरकणार नाहीत अशी व्यवस्था केली. उभ्याना रात्री काढल्यात आम्ही, ह्यांना का नाही अडवत? ताईसाहेब, माणसाचा मार्ग अडवता येतो, मन नाही अडवता येत. हो, साधं मांजर अडवं गेलं तर 5 पावलं पुढे आणि 5 पावलं मागे जाऊन पुढे जाणार आहे मंडळी. नुसतं अरे हो, ताईसाहेब तुम्ही गावाला जाण्यापूर्वी शानबागबाईंच्या घरी जाऊन आलात. तो ठिकाणदार ड्रायव्हर त्यांनी शब्द वापरून प्रश्न सुटत नाहीत ताईसाहेब, म्हणूनच आम्ही त्यांना अडवलं. तुम्हीच येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये कारण नाही. आता तुमचाही विचार करणं बरोबरच आहे म्हणा, पण त्याचाच गैरफायदा घेतात शानबागबाई. आता साहेबांना मूल नाही हे थोडीशी कळ सोसत आहे सर, थोडीशी कळ सोसा. कसली कळ सोसायला सांगताय पुरुषोत्तम? नाही साहेब, ताईसाहेब असं म्हणतात की अंबाबाईच्या दर्शनाला निघावं, तेव्हा म्हटलं थोडीशी कळ सोसा. आत्ताच कुठे सगळं स्थिरस्थावर होतोय, मग नंतर नारळ फोडू. मुठाळांचं काय झालं साहेब? मुठाळ साहेब 40 कोटींच्या हिशोबामध्ये पार गुरफटून गेलेले आहेत, एवढे की अगदी चहा सुद्धा प्यायला थांबले नाहीत. भोवळांना भोवळच आली असेल. त्यांनी फक्त मुठाळांच्या हाताला हात लावून मम म्हणायचं एवढं सूचित करून ठेवलेलं आहे. टेक्सटाईल मिलचे युनियन लीडर? परकीय चलनाची व्यवस्था केली आहे मी साहेब, बस त्यांच्या मुलाच्या ऍडमिशनची फक्त वाट पाहतोय बातमीची. ती बातमी आली रे आली की ताबडतोब गाडगिळांचं वर्तमानपत्र आहेच. गाडी तयार आहे? जी, स्त्री शक्ती संघटनेच्या लोकांना कळवलंय आपण येत आहे म्हणून. शानबागबाईना कळवा. साहेब स्त्री शक्ती संघटनेचा आज शानबागबाईना कळवा आम्ही येतोय म्हणून. हे त्या बलात्कार झालेल्या कमल जुवेकरचं काय झालं साहेब? ते मी आपल्याला गाडीमध्ये जाता जाता. स्त्री शक्ती संघटनेचा वर्धापन दिन आज आहे ना? पण साहेब त्या विषयाच्या संदर्भात मी भाषणामध्ये सगळी तयारी केली. भाषणाची काही आवश्यकता नाही पुरुषोत्तम, भाषण तयार आहे. साहेब कमल जुवेकरचा कुठे विषय निघाला तर मी सांभाळून घेईन साहेब. तुम्ही सांभाळून घेणार? जी. कधी कधी आम्हाला वाटतं तुम्ही आम्हाला कडेवर सुद्धा घ्याल पुरुषोत्तम. साहेब आता आपला हा कार्यक्रम समजल्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला 6:30 हजर राहायचं. तुम्ही येण्याची काही आवश्यकता नाही पुरुषोत्तम. तिसरे सचिव कोण आहेत त्यांना पाठवून द्या. तुम्ही लॉंग लीव वर जा पुरुषोत्तम.